ही सिमेनिस कंपनी जिंदू। याच्या अगोदर किती वर्ष लावली होती? याच्या अगोदर त्यांनी मला वाटतं 1.5 वर्ष, यापूर्वीचं अगोदरचं काम, परंतु त्यांनी ना ऑल सीजन म्हणून नर्सरीला दिली आणि ती आमच्याकडे आली, नाही तर तशी मेनला ती बंद करून टाकायला पाहिजे त्यांनी। जबाबदारी नर्सरीवाल्यांची का कंपनीवाल्यांची? नाही, प्रथम तर नर्सरीवाल्यांची जबाबदारी, त्याच्यानंतर त्यांनी रिप्लाय करून कंपनीला कळवायला पाहिजे। कंपनीची काल माणसं पण येऊन गेली। काय म्हणले कंपनीवाले? कंपनीवाले हात झटकतात, शेतकऱ्यांचा दोष दाखवतात। काय दोष दाखवला? तुमचं पाणी जास्ती झालं किंवा काही बाकीच्या गोष्टी कळवतो म्हणले। वरच्या रोपवाटेवाले काय म्हणले? रोपवाटेवाले कंपनी कदा बोलतात, कंपनी मॅनेज करेन म्हणले। त्यांची टोल वाटवली, शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची, बाकी काय। तुमचं काय नाव? माझं नाव मच्छिंद्र परशुराम मोरडे। आता आपण जे शेतामध्ये उभे आहोत, ही किती एकर कोबीची लागवड आहे? ही 2.5 एकर कोबी आहे। यामध्ये सर्वसाधारण 85,000 नर्सरी बसवली मी, आणि केवढं लेख रोप पडलं? हे 70 पैसे। किती खर्च आला याला? जवळजवळ आतापर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झाला आहे। थोडे पण करण्याची आमची इच्छा नाही, आणि याचं आमचं बेनिफिट पण निघून गेलं आहे, आणि आमचा जो कालावधी असतो तो पूर्ण निघून गेलेला आहे। किती नुकसान झालं? हे जवळजवळ माझं जवळजवळ 20 लाखाचं नुकसान आहे। आजच्या मार्केटला आज 225 रुपये रुपये बाजार आहेत। आता येणाऱ्या काळात अजून 15-20 दिवसांनी 30 रुपये 300 रुपये कोबी। हे रोपांची मर व्हायला लागली तुम्हाला कळलं कधी? हे पाऊस झाल्यानंतर 3रा दिवशी चालू झालं, म्हणजे माझा हा प्लॉट आज 32-33 दिवसाचा। 16 मेची लागवड आहे माझी, आणि 16 मे चालू कधी झाली असते? ही आत्ता जुलैच्या मध्यंतरी, म्हणजे 15 जुलैला चालू झाली असते। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बात।